सांगलीतील कृष्णा नदीवरील आयर्विन पुलाच्या दुरुस्तीसाठी सध्या वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थी तसेच बाजारासाठी येणाऱ्या महिला, नोकरी व्यवसायासाठी जाणाऱ्या युवकांची आणि नागरिकांची मोठी ससे होलपट होत आहे. त्यांना पर्यायी मार्ग म्हणून शहराबाहेरून केलेल्या बायपास पुलावरून यावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांचा वेळ वाया जाऊन त्रास ही सोसावा लागत आहे. त्यामुळे आयर्विन पुलास मंजूर असलेला समांतर पुलाचे काम तातडीने सुरू करावे या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने रास्ता रोको करत आंदोलन करण्यात आले. सांगली विधानसभेचे आमदार सुधीरदादा गाडगीळ, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष धीरज सूर्यवंशी, सचिव विश्वजित पाटील, युवा मोर्चा संघटक सरचिटणीस किरण भोसले, उपाध्यक्ष कृष्णा राठोड यांनी याबाबत जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी, अधीक्षक अभियंता यांना लवकरात लवकर समांतर पूल सुरू करा, अन्यथा जनआंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला होता. आमदार गाडगीळ यावेळी बोलताना म्हणाले, हरिपूर कोथळी पूल आणि सांगलीवाडीचे समांतर पुलास एकाच वेळी मंजुरी आणि वर्क ऑर्डर निघाली आहे, मात्र या पुलाचे काम थांबले आहे. येत्या 4 दिवसात समांतर पुलाच्या कामाला सुरुवात न झाल्यास यापेक्षा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू असा इशारा आमदार गाडगीळ यांनी दिला. तसेच धीरज सूर्यवंशी यावेळी बोलताना म्हणाले की सांगलीतील आयर्विन पुलास त्याच्या जवळच समांतर पूल करण्याचा निर्णय यापूर्वीच झाला आहे. त्याचबरोबर हरिपूर कोथळी हा पूलही मंजूर करण्यात आला आहे. दोन्ही पुलांचा कार्यारंभ आदेश एकाच वेळी देण्यात आला, मात्र हरिपूर कोथळी पुलाचे काम आज जवळपास 70% पूर्ण झाले आहे, परंतु आयर्विन पुलाला समांतर पुलाचे काम अद्याप सुरू झालेले नाही. आयर्विन पुलास समांतर पूल करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाची जागा उपलब्ध असल्याने भूसंपादनाचा प्रश्न नाही, तरी या पुलाचे काम आजवर सुरू झाले नाही. ते तातडीने सुरू करण्यात यावे. तसेच विकास कामामध्ये जाणीवपूर्वक अडचणी निर्माण करणाऱ्यावर 93 नोटीसद्वारे कारवाई का करू नये असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सध्या सुरू असलेल्या आयर्विन पुलाच्या दुरुस्तीच्या कामामुळे पुलावरून वाहतूक बंद असल्याने गणपतीपेठ, वखारभाग, कापडपेठ, मारुती रोड, सराफकट्टा तसेच जामवाडी परिसरातील विस्तारित भागातील व्यापाऱ्यांना संकटाला तोंड द्यावे लागत आहे. त्यांचा व्यापार 50% घटला आहे. ही परिस्थिती लक्षात घेता बाजारपेठेतील व्यापाऱ्यांची ही आयर्विन पुला समांतर पूल तातडीने व्हावा अशी इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे समांतर पुलाचे कामही तातडीने सुरू करून तो नियोजित वेळेत पूर्ण करावा, या दृष्टीने ठेकेदारास आदेश देण्यात यावेत या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आज आम्ही भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा यांच्या दोघांच्या संघात मतांना आम्ही आणि सुधीरदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज आयर्विनला समांतर पूल व्हावा यासाठी आम्ही रस्ता रोको आंदोलन घेतलं होतं. सर्व युवक कार्यकर्ते, सर्व नगरसेवक, सर्व पक्षाचे पदाधिकारी आणि सर्व त्रस्त नागरिक व व्यापारी सर्वांनी आम्हाला इथं येऊन आज आमच्या संघ आंदोलनाला बसले, त्याबद्दल मी पहिला सर्वांचा आभार मानतो. आणि समांतर पूल आज आलाच पाहिजे आणि त्यासाठी आम्ही कोणत्याही थराला जायला तयार आहे. कोण अडवते हे प्रशासनाचा आता शोध घ्यायचं काम तुमचं सगळ्यांचं, आमचं सगळ्यांचं आहे. आणि काम जर येत्या 4 दिवसात नाही चालू झालं तर याचे परिणाम लय वाईट होतील. सांगलीतले व्यापारी सगळे आता अक्षरशः रडायच्या घाईला आलेले आहेत. आणि हे सर्व थांबवायचं असेल तर समांतर पूल आज आलाच पाहिजे आणि या मागणीशी आम्ही ठाम आहे. आहे तिथंच झाला पाहिजे. अधिकाऱ्यांनी काय सांगितलं आपल्याला? अधिकाऱ्यांनी मंगळवारी मीटिंग आहे पालकमंत्र्यांची आणि कलेक्टर साहेबांची, आणि त्या मीटिंगमध्ये काय मार्ग निघते ते आम्ही तुम्हाला कळवतो. आपण आम्ही मीटिंगला येणार नाही. आम्हाला पूल आहे तिथं मंजूर त्यांनीच केलेला आहे. आम्ही फक्त मागणी केली ती प्रशासनाकडे. बाजारपेठ आज संपलेली आहे, संपत चालली आहे असं मला म्हणायचं आहे. या चांगलीसाठी, चांगलीच्या चांगल्यासाठी हा पूल कुठल्यापर्यंत आहे त्या जागेला झाला पाहिजे. आयर्विन फुलाला समांतर फुला झालाच पाहिजे, याला आमचा अजिबात विरोध नाही. अडचण आहे सांगलीवाडीतलं एक मोठं क्रीडांगण आणि कापडपेठ, ह्या दोन्हीलाही न त्रास देता आयर्विन फुलाच्या पश्चिमेला आणि आयर्विन फुलाच्या दक्षिणेला PWC जागा आहे, त्या ठिकाणी हा फुलाच्या शेजारी होऊ शकतोय. क्रीडांगणातला काही भाग कडेचा गेला तरी काही हरकत नाही.